नमस्कार मित्रांनो, टेक गुरुजी या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत आहे. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असं बिर्ला ब्रेनिक्स ऑनलाईन एज्युकेशनल ॲप आहे, ज्यामध्ये आपल्याला ऑनलाईन दररोजचा अभ्यास, ऑनलाईन स्टडी, ऑनलाईन टेस्ट सर्व काही आपल्याला इथं मिळेल. तर ते ॲप्लिकेशन कसं वापरायचं सविस्तर माहिती स्टेप बाय स्टेप व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ जर शेवटी आवडत लाईक करायला काही कसर करू. चला तर व्हिडिओ सुरू करूया. तर बघा, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी विनंती, आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी खाली दिलेल्या सबस्क्राईब या लाल बटनवर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवनवीन अपडेट मिळत राहतील. तर बघा, व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर क्लिक केलं की आपल्याला हे बिर्ला ब्रेनिक्स ॲप आपल्याला डाउनलोड करतील. तर बघा, आता ते इन्स्टॉल मी केलेलं आहे. इन्स्टॉल ओपन करायचं, ओपन केलं म्हणजे ते बघा अशा प्रकारे त्याचा इंटरफेस दिसतो. इनोवेटिव्ह लर्निंग, इथं आपल्याला नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. तर इथं बघा, आपल्याला साइन इन युअर रजिस्टर मोबाईल नंबर, म्हणजे इथं आपल्याला जर तुम्ही साइन इन केलेलं असेल तर लॉग इनसाठी नंबर, मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. पण तुम्ही लॉग इन केलेलं असेल, तुम्ही प्रथमच जर ॲप वापरत असाल तर बघा, नॉट रजिस्टर ऑन ब्रेनिक्स एट रजिस्टर नाव, तर आपल्याला रजिस्टर नाव ऑप्शनवर असं इथं क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला बघा, वेलकम टू ब्रेनिक्स, लेट्स गो गेट युअर रजिस्टर पॅरेंट्स मोबाईल नंबर, इथं आपल्या पालकांचा नंबर, मोबाईल नंबर एंटर करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला नेक्स्ट ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा, एक आपल्याला एक OTP येतो, तो OTP आपल्याला इथं या ओके ऑप्शनवर क्लिक करून OTP आपल्याला एंटर करायचा असतो. त्यानंतर बघा, पॅरेंट प्रोफाईल हॅज बीन क्रिएटेड सक्सेसफुली असं ऑप्शन येते. आता इथं आपल्याला या ओके ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर बघा, आता इथं आपल्याला काय करायचं आहे, ॲड युअर स्टुडंट डिटेल टू क्रिएट देअर प्रोफाईल. आता इथं आपल्याला ॲड स्टुडंट डिटेल म्हणजे विद्यार्थ्याची माहिती भरायची आहे, जसं इथं एंटर स्टुडंट नेम, ग्रेड, मे जेंडर, नंतर स्कूल नेम, इन सिटी, बोर्ड नेम आणि नंतर आपलं स्टार्ट लर्निंग ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला इथं रजिस्ट्रेशन प्रोसेस जी आहे ती आपली इथं पूर्ण होते. नंतर इथं आपल्याला 4 अंकी PIN एंटर करायचा आहे आणि नेक्स्ट ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. बघा, सक्सेसफुली पिन हे आपलं रजिस्ट्रेशन झालेलं आहे. आता त्यानंतर बघा, आता इथं सब्जेक्ट इंग्लिश ग्रेड 5, सायन्स ग्रेड 5, कम्युनिकेशन इंग्लिश, कोडिंग अशा प्रकारे ऑप्शन आलेलं आहे. आता आपल्याला जर इंग्लिश समजा इंग्लिश आपल्याला जर लेसन हे करायचं असेल आपल्याला, तर आपण इंग्लिशवर क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर इथं बघा, आता आपल्याला वेलकम ऑन बोर्ड, फ्लिप टेल, चॅप्टर 1, कंजेक्शन, डिस्क्रिप्टिव्ह रायटिंग अशा प्रकारे याच्यामध्ये काही ऑप्शन आलेले आहेत सर्व प्रकारचे. हे इंग्लिश ग्रेड 5 आलेलं आहे. त्यानंतर आपल्याला सायन्सवर जर क्लिक केलं तर सायन्सचे लेसन येतात, इंग्लिशचे लेसन, अशा प्रकारे आपल्याला सर्व विषयाचे इथं लेसन आपल्याला 5th स्टँडर्डचे पाहायला मिळतील. नंतर आपली ही प्रोफाईल इथं बनलेली आहे बघा, अशा प्रकारे यावर क्लिक केलं तर इथं आपल्याला बघा नाव आलेलं आहे आणि आपली प्रोफाईल इथं तयार झालेली आहे अशा प्रकारे. तर असं एक अत्यंत हे एक महत्त्वाचं ॲप्लिकेशन आहे, आपल्या मुलांना इथं ऑनलाईन लर्निंगसाठी खूप महत्त्वाचं आहे. रजिस्ट्रेशन समजलं असेल, डाउनलोड करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली, त्यावर क्लिक करून ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि ऑनलाईन याच्याद्वारे आपण घरबसल्या शिक्षण घेऊ शकतो. बघा, व्हिडिओ समजला असेल आवडेल लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.